विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक ही चुरशीची होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे वसंत डावखरे आणि शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्यामध्ये टक्कर होती. राष्ट्रवादीचे वसंत डावखरे विरुद्ध शिवसेनेचे रवींद्र फाटक असा विधान परिषदेतल्या आमदारकीसाठीचा सामना निश्चित झालाय. यंदा होणारी ही निवडणूक चुरशीची होणार आहे. राष्ट्रवादीचे अतिशय अनुभवी नेते आणि जिंकण्याचं गणित जुळवणारे निष्णात उमेदवार अशी वसंत डावखरेंची ओळख आहे. मतांचं गणित तसं डावखरेंसाठी प्रतिकूल आहे. स्थानिक स्वराज्य मतदारसंघात एकूण 1031 मत आहेत. यापैकी शिवसेनेकडे 311 तर राष्ट्रवादीकडे 199 मत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीकडे मिळून 421 मत आहेत तर भाजप शिवसेनेची मिळून 491 मत आहेत. अपक्ष 48, मनसेची 20 आणि समाजवादी पक्षाकडे 17 मत आहेत. ही 138 मतं जिंकण्यासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहेत. वसंत डावखरेंनी ही निवडणूक आपणच जिंको असा दावा केला आहे. प्रतिक्रिया काय? प्रतिक्रिया मी याच्यात काय दिला, पण एवढंच आहे की उमेदवारी अर्ज भरला, निवडणूक तर होणारच आणि ही निवडणूक नक्कीच. मतपूर्ती झाल्यानंतर आपण मला परत भेटा. शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक एकेकाळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जात. मातोश्री आणि वसंत डावखरेंचे संबंध तर सर्वश्रुत आहेतच. मातोश्री हे या महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय नेत्यांसाठी पंढरपूर आहे मातोश्री. अनेकांचं कनेक्शन मातोश्रीची आहे, म्हणून काही निवडणुका लढायच्या नाहीत कोणाच्या विरुद्ध. आम्ही लढतोय की अनेक वर्ष अनेकांचं मातोश्रीवरती प्रेम आहे. बाळासाहेब आहेत, उद्धवजी आहेत, संपर्क असतो एकमेकांशी. याचा अर्थ राजकारणामध्ये निवडणुका आल्या की त्या लढा आम्ही लढतो आणि आम्ही जिंकतो. फाटकांना अशा निवडणुका लढण्याचा अनुभव नाही, तरीही मतांचं गणित सध्या तरी फाटकांच्याच बाजूनं झुकलेलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत स्वतःच्या पक्षाकडे असलेली मतं राखणं आणि इतर तसंच अपक्षांच्या मतांची गोळाबेरीज करणं फाटकांना शक्य होईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राजू सोनावणे आणि निकेश शार्दूल, जय महाराष्ट्र, मुंबई.